खानविलकर पेट्रोल पंपापासून कसबा बावड्याकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था अजूनही कायम आहे गेल्या अनेक दिवसांपासून ड्रेनेज कामासाठी बंद असलेला रस्ता आता वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय पण डांबरीकरण केलं नसल्यामुळं स्थानिकांसह वाहनधारकांना धुळीचा त्रास सहन करावा लागतोय खानविलकर पेट्रोल पंपापासून कसबा बावडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर चिपडे सराब दुकानासमोर ड्रेनेज कामासाठी खोदकाम करण्यात आलं होतं पावसामुळे हे काम लांबणीवर पडलं काम सुरू होऊन सहा महिने उलटले तरी कामाला गती मिळत नव्हती अखेर महिनाभरापूर्वी काम पूर्ण होऊन रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे मात्र काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याचं डांबरीकरण करण्यात आलेलं नाही त्यामुळे कच्च्या रस्त्यातून धूळ उडवत वाहतूक सुरू आहे या मार्गावरून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय न्यायसंकुल जीएसटी कार्यालय तसंच बावडामार्गे महामार्गाकडे जाणाऱ्या वाहनांची इथून मोठी वर्दळ असते सध्या उखडलेल्या अवस्थेतील रस्त्यातूनच मार्ग काढत वाहतूक सुरू आहे इथल्या धुळीचा स्थानिकांसह वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतोय या रस्त्यावर महानगरपालिका डांबर कधी टाकणार अशी विचारणा लोकांच्यामधून होतीये